दिवाळीसाठी मैदा आणि साखर विरहित शंकरपाळ्यांची रेसिपी। हे शंकरपाळे छान खुसखुशीत होतात। एका भांड्यामध्ये पाऊण वाटी गुळ घालायचंय। जास्त गोड खात असाल तर एक वाटी गुळ घाला आणि ह्याच्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचंय। पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता। आधी हे थोडस वितळवून घ्या आणि हे गॅसवर ठेवायचंय आणि याला कोमट करून गुळ फक्त वितळून घ्यायचंय। दोन वाट्या पोळ्यांसाठी जी कणिक वापरतो ती कणिक घ्यायची। तीन मोठे चमचे बारीक रवा घालायचा, हा न भाजलेला रवा आहे, आणि चिमूट भर मीठ घालायचंय। पाव वाटी वितळवलेलं साजूक तूप घालायचंय। कडकडीत मोहन घालायचं नाहीये। हे हाताने चोळून चोळून छान मिक्स करून घ्यायचंय आणि हे असं हातात धरून दाबून बघायचंय। ते जर घट्ट वळलं गेलं तर आपलं मोहन छान पडले असं समजायचं। आपण पाण्यामध्ये जो गुळ वितळवून ठेवलाय आणि कोमट करून घेतलं होतं ते चांगलं थंड झालं असेल तर ते मिश्रण आपण ह्या पिठामध्ये घालायचंय। पण तो एकदम घालायचा नाहीये, हळूहळू घाला। कारण हे जर पातळ झालं तर आपल्याला नंतर ह्याच्या डबल क्वांटिटीमध्ये शंकरपाळी करत बसावी लागतात, त्यामुळे हळूहळूच घालायचं। आणि कमी पडलं तर तुम्ही दूध किंवा पाणी ह्याच्यामध्ये 2-3 चमचे घालू शकता। आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट भिजवायचंय। शंकरपाळीसाठी पोळी लाटताना आपल्याला त्याला पीठ लावायचं गरज पडली नाही पाहिजे। आता हे झाकून ठेवा आणि अर्धा तास भिजू द्या। अर्ध्या तासाने एका कढईमध्ये तेल तापायला ठेवा आणि हे पीठ भिजलंय हे परत एकदा हाताने थोडस मळून घ्या आणि ह्याचे आपल्याला समान 3 भाग करायचेत। आणि एक गोळा घेऊन तो हातावर छान मळून मळून त्याचा छान उंडा बनवून घ्यायचा आणि पीठ न लावता लाटून घ्यायचंय। ही इतपत जाड ठेवायची, ह्याच्यापेक्षा जाड सुद्धा तुम्ही ठेवू शकता, म्हणजे आणखीन खुसखुशीत लागतात शंकरपाळे। आणि पोळी जरा पोळपाटावरनं मोकळी करून घ्यायची आणि मग तुम्हाला हव्या त्या आकाराचे ह्याचे आपण शंकरपाळी कापून घ्यायची आहेत कापणीने। आता तेल तापलंय का बघूया। मी एक छोटासा पहिला गोळा घातलाय तेलामध्ये, तो लगेच वर न आलाय। आणखी 1-2 मिनिटांनी गोळा घातला की तो लगेच वर येतो, म्हणजे तेल आता छान तापलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी शंकरपाळी एका वेळी घालून तळून घ्यायची आहे। एकदम खूप शंकरपाळी घालू नका, नाही तर त्याचा एक समान रंग येत नाही। आता जर तुम्ही बघितलं असेल तर सगळे शंकरपाळे छान एक समान बदामी रंगावरती तळले गेलेले आहेत। हे थोडे हलके बदामी असतानाच बाहेर काढा, कारण उष्णतेमुळे त्याचा अजून रंग बदलतो। आता हे पेपर टॉवेलवर आपण काढून ठेवूया आणि अशीच सगळी शंकरपाळी करून घेऊया। शंकरपाळी गार झाली की हवा बंद बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये काढून ठेवायची। सध्या सगळीकडे पावसाळी हवा आहे, त्यामुळे ह्याला गार करून हवा बंद डब्यामध्ये ठेवा, म्हणजे ते छान खुसखुशीत राहतील। तर या दिवाळीला ही मैदा आणि साखर विरहित शंकरपाळी नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडतील। आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।